दाखवले. महाराष्ट्रातले 25 किल्ले महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल काढणे आणि त्या ठिकाणी लग्न कार्याने पालकांना हे किल्ले देणे हा घाट सगळा घालायला लागला. महाराजांच्या उंची कमी करण्याचे पाप सरकारने केलेलं आहे. आता हा तिसरा आघात हा महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवत त्यांच्या गड किल्ल्यांवर करण्याचं काम हे सरकार करतं. या सरकारच्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध राहील. पर्यटन करायला आमचा विरोध नाही, पण पर्यटनात आहे ते किल्ले जसेच्या तसे पुन्हा उभा करा आणि त्या ठिकाणी लोकांना बघण्यासाठी खुले करा. पर्यटन वाढेल त्यासाठी हॉटेल आणि त्या हॉटेलच्या बरोबर ज्या ठिकाणी सगळ्याच्या अनेक गोष्टी येणार आहेत, बारपासून लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी अटकाव केला पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचं पाप भाजपाचं करू इच्छितो. आमचं आम्ही आमच्या मित्रपक्षांची काँग्रेस पक्षाची चर्चा केलेली आहे. काही जागांवर आम्हाला उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू करायची आहे आणि म्हणून ही पहिली बैठक आहे. साधारणपणे महाराष्ट्राच्या सगळ्या बाबींची माहिती देऊन आमच्या महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांना आज आम्ही इथे बोलवलेलं आहे. त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात कोण इच्छुक आहे याची आमच्याकडे यादी आहे. त्या बाबतीत सगळ्यांचे मतं आजमावण्याचं काम आज आम्ही करणार. पक्ष सोडून जाणार आहेत असा आरोप करतात की ही जागा काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादीकडून त्या जागेवर दावा केला गेलाय. वास्तविक ज्या 100 जागांची मागणी आघाडीसाठी केली त्यात इंदापूर आहे. मध्ये इंदापूर सोडून बाकीच्या सगळ्या जागांमध्ये आणि इंदापूर मात्र राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर त्याचा निर्णय होता असा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यांच्या आतच त्यांनी त्यांच्या भावना प्रकट केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीबद्दलचा रोष त्यांनी व्यक्त केला आहे. कारण म्हणजे दुर्दैवी आहे कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस रोषाची भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस पक्षाच्या माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी देखील त्याचा खुलासा केला. तर आजची बैठकीच्या बारे में